आदित्य मैदानावर स्केटिंग करत आहे. स्केटिंगची चाकं त्याला सहजपणे हालचाली करण्यासाठी उपयुक्त होत आहेत. तो जर त्याच्या स्केटने काहीही हालचाल न करता एका जागेवर थांबला तर तो एकाच जागेवर थांबतो. असं हालचाल विरहित स्केटर एकाच जागेवर स्थिर थांबू शकतो हे कसं शक्य होतं? या प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात म्हणजे जी वस्तू स्थिर असते ती स्थिर राहते. दुसऱ्या शब्दात जर एखादा स्केटर हालचालीविना राहिला तर तो संपूर्णपणे एकटा उभा राहू शकतो. तुम्ही त्याला ढकललं नाही तर तो तसाच हालचालीविना राहतो. त्याच्या वागण्याला किंवा कृतीला जडत्व असं म्हणतात. आपल्या विश्वातल्या प्रत्येक पदार्थाला जडत्व आहे. मी असं म्हटलं म्हणून यावर विश्वास ठेवू नका. त्यासाठी आपण काही प्रयोग करून बघूया आणि तुम्ही तुमची निरीक्षणं नोंदवा. तुम्ही हा प्रयोग मुठभर नाणी आणि कागद यांच्या सहाय्याने करा. तुम्ही घेतलेल्या कागदावर नाणी पसरवा आणि त्याखाली ठेवलेला कागद पटकन काढून घ्या. काय होईल बरे? नाणी कागदाबरोबर येतील का नाणी जागेवरच राहतील? पदार्थ किंवा वस्तू या जागेवरच राहतात कारण त्यांच्यामध्ये जडत्व असतं. एक काचेची बाटली घ्या, दुहेरी ए विद्युत घट किंवा पेन्सिल सेल आणि बांबूपासून बनवलेली नागमोडी पट्टी हे साहित्यही या प्रयोगासाठी लागणार आहे. मी ही नागमोडी पट्टी बांबूवर ठेवली, बाटलीच्या अगदी बरोबर वर सेल ठेवला. मी जर ही बांबूची नागमोडी पट्टी चटकन काढली तर काय होईल? सेल खालच्या चटकन काढलेल्या बांबूच्या नागमोडी पट्टीमुळे सेल काही क्षण तसाच राहील. त्याच्यामध्ये असलेल्या जडत्व या गुणधर्मामुळे सेल तसाच राहतो. परंतु त्यानंतर मात्र तो काही क्षणात गुरुत्व बलामुळे खाली पडतो. आता हीच प्रक्रिया आपण मंद गतीने होताना पाहूया. यात पहा की सेल बाटलीमध्ये पडण्याआधी काही काळ कसा तरंगतोय ते पहा. स्केटर एकाच जागी न हलता स्थिर थांबू शकतो याचं कारण जडत्व आहे. जडत्व हा विश्वातील प्रत्येक वस्तूचा स्थायी भाव आहे. असं नसतं तर स्केट्सवर कोणीही हालचाल करणे ही फार विशेष बाब नाही. हे स्पष्ट आहे की आपण अचानक कोणतेही कारण नसताना एखाद्या दिशेने अचानक वेगवान हालचाल करत नाही हे निश्चित चांगले आहे. जर मी स्केटरला ढकलले तर तो काही काळानंतर थांबतो. याचे कारण काय आहे? याचे कारण म्हणजे जमीन आणि स्केट यांच्यामध्ये घडून येणारे घर्षण. हे घर्षण स्केटरच्या हालचालींच्या विरुद्ध दिशेने होत असते. जर कोणत्याही प्रकारचे घर्षण होत नसेल तर स्केटर सतत पुढे जातच राहील. आपण असं म्हणू शकतो की जेव्हा घर्षणासारखे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त बल वापरले जात नाही तेव्हा गती कायम राहते. आपण जडत्वाची व्याख्या वेगळ्या शब्दातही करू शकतो. ती पुढील प्रमाणे करता येईल. वस्तूवर कोणतेही बल वापरेपर्यंत वस्तूच्या आहे त्या स्थितीला राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. ही स्प्रिंग कार्य. मी तिला पकडून पाठीमागे ओढतो. जेव्हा मी तिला सोडून देतो तेव्हा ती पुढे जाते. मी ही काडेपेटी या कारच्या टपावर ठेवतो. जर ही कार मी अगदी सावकाश सोडून दिली तर काय होईल? काडेपेटी कारबरोबर पुढे जाईल. आता हीच क्रिया मी परत करतो. यावेळी मात्र मी कारला वेगाने पुढे जाऊ दिले आहे. शिवाय मी कारच्या पुढे एक अडथळा उभा केलेला आहे. जेव्हा कार त्या अडथळ्याला धडकेल तेव्हा काडेपेटी कारबरोबर त्याच ठिकाणी थांबेल का? बघूया प्रयत्न करून. काडेपेटी कारबरोबर थांबत नाही. ती तिचा वेग नियमित ठेवून पुढे जाते. जेव्हा आपण कारमधून प्रवास करत असतो आणि कारला अचानक ब्रेक लागतो तेव्हा आपण एकदम पुढे जातो. असं का होतं? आपण गाडीच्या वेगाने पुढे जात राहतो. अगदी गाडी थांबली तरीही आपला वेग तसाच राहतो. हे गतीचे जडत्व आहे. कारमधून प्रवास करताना सुरक्षापट्टा बांधावा लागतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा गाडी अचानक थांबते तेव्हा सुरक्षापट्टा तुम्हाला वेगाने पुढे जाण्यापासून वाचवतो. सारांश, आपण जडत्व या संकल्पनेची चर्चा केली. तुमच्या आजूबाजूला घडत असलेली जडत्वाची आणखी काही उदाहरणं शोधा.